मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलरमधून. आता आमची हिमाचलची ट्रिप चालू आहे आणि काल आम्ही आलेलो रात्री डलहौसीला, पण रात्री खूप उशीर झाला म्हणून आम्ही शूट नाही केलं. तर आता आम्ही डलहौसीचे साईट सीन करतो आहे. सकाळचे 10 वाजलेत. तर आता सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आम्ही सगळेजण ब्रेकफास्ट वगैरे करून डलहौसीच्या साईट सीनसाठी निघालेलो आहे. तर चला तर बघूया आपण डलहौसीला काय काय बघण्यासारखं आहे ते. डलहौसीचे जे साईट सीन्स आहेत ते ऑन द वेच सगळे आहेत, पण आम्ही आता सर्वात आधी जाणार आहोत खजियारला, कारण आमचं कुलूला पॅराग्लायडिंग झालं नव्हतं तर खजियारमध्ये सुद्धा पॅराग्लायडिंग होतं. तर आम्ही आता सर्वात आधी पॅराग्लायडिंगसाठी जाणार आहोत. खजियारच्या पण 2 किलोमीटर पुढे आहे ते. आम्ही तिथं बुकिंग केलेलं आहे तर आम्ही तिकडे जाणार आहे आणि येताना आम्ही खजियारला उतरणार आहे. डलहौसी हा बॉर्डर एरिया पडतो, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मिलिटरी अँड डिफेन्सचे ऑफिसर्स पाहायला मिळतात. डलहौसी जे आहे ते 5 डोंगरांच्या मध्ये असलेलं चंबा डिस्ट्रिक्ट मधलं हिल स्टेशन आहे आणि हे हिल स्टेशन त्याच्या ग्रीनरीसाठी खूप फेमस आहे. त्यामुळे इथे खूप साऱ्या पिक्चरच्या शूटिंग्स पण होतात आणि इथे खूप सारे पब्लिक स्कूल आहेत, रेसिडेन्शियल स्कूल, त्यामध्ये भरपूर सारे सेलिब्रिटींची मुलं पण शिकतात. वे टू गांधी चौक, खंचर सुभाष चौक आहे, ये सुभाष चौक आहे, सुभाष चौक आगे गांधी चौक इतना बड़ा बच जाता है इधर से और ऊपर से पार्किंग भी लगाया है लोग. खूप उंचावरचं हिल स्टेशन असल्यामुळे इथे पण सेम धरमशाला सारखंच प्रॉब्लेम आहे. खूप छोटे रस्ते आहेत आणि पार्किंगला पण जागा नाहीये, त्यामुळे बऱ्याच जणांनी गाड्या रोडवरच लावलेल्या आहेत. हे असले कुठले हॉटेल असते तर कसं केलं असतो आपण. हे दवाखाना आहे, डेंटल सोल्युशन. आता हे जे चालू झाले हे डलहौसी पब्लिक स्कूलचा पूर्ण रोड आहे आणि हे खूप मोठं स्कूल आहे डलहौसी मधलं. आपण बघू शकताय हे बघा, हा पूर्ण रोड जो आहे हा स्कूल पर्यंत जातो. हे डलहौसी पब्लिक स्कूल आहे आणि हे वरती त्याचं हॉस्टेल आहे. खूप मोठा एरिया आहे ह्या स्कूलचा. ह्या स्कूलच्या बसेस आहेत इकडे आणि इकडून स्कूलची एंट्री आहे वरती जायला. इकडे झाले हे मिलिटरी स्कूल आहे मला वाटतं. आपण साईट सीन रे ना इधर. हे जे बीजीस पार्क आहे हे पण डलहौसी साईट सीन मध्ये येतं, पण आम्हाला खजियारला पॅराग्लायडिंग साठी जायचंय, त्यामुळे आम्ही आता पहिला तिकडे जाणार आहे, कारण उशीर झाला तर पॅराग्लायडिंग करायला मिळत नाही, त्यामुळे आता आम्ही डायरेक्ट तिकडे चाललोय आणि येताना आम्ही हे सगळे साईट सीन करणार आहे. हे आहे डलहौसी साईट सीन मधलं डलहौसी ग्रीन व्हॅली. तर आम्ही आता इथे थांबतोय थोडं फोटोशूट वगैरे काढायला. सब पानी
आता आम्ही आलो आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ग्रीन व्हॅली डलहौसी ते टॉप व्ह्यू पॉइंट. हा चल आता आम्ही ग्रीन व्हॅली मधून निघालेलो आहे. ही खाली दिसते ही ग्रीन व्हॅली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे खज्जियारला. आम्हाला तर अजून अर्धा तास लागेल तिथे पोहोचेपर्यंत, कारण रस्ता खूपच छोटा आहे आणि पूर्ण वळणाचा रस्ता आहे आता इथून पुढे आम्हाला डोंगरातून. ह्या ज्या गाड्या चाललेल्या आहेत, हा जो रस्ता समोरून जातो हा पुढे जाऊन काला टॉप म्हणून पॉइंट आहे आणि तिथे एक गार्डन आहे तिकडे जातो आणि ते पण डलहौसी साईट सीन मध्ये येतं. आज ह्या लांडवर सगळे बोर लावून नाचणार आता आम्ही खाज्जियारच्या पुढे 2 किलोमीटर आलेलो आहे पॅराग्लायडिंग साठी. तर आता आमची गाडी इथे पार्किंगला लावलेली आहे आणि आता आम्ही त्यांच्या गाडीने पॅराग्लायडिंग वाल्यांच्या गाडीने वरती जाणार आहे डोंगरावर पॅराग्लायडिंग साठी. आणि येताना आम्ही खज्जियारला म्हणजे मिनी स्वित्झर्लंडला थांबणार आहोत. तर आता मी फर्स्ट जातोय सगळेजण पॅराग्लायडिंगला. अरे पप्पा घाबरले होते माहिती ना, अरे त्याच्या पप्पा घाबरले होते. म्हणजे काय पोरीनं पॅराग्लायडिंग कशी करणार, कसं वाटतंय अगोदर मजा येईल? मला पकडा जागा नव्हती, मी कुठे मागे आठवतो मागे रेल्वे टर्न मारायची वेळ ना, ती गाडी स्लिप मारायची होती आणि दात डायरेक्ट खाली घेऊन जाणार. नाही नाही सात आणि नाही नाही सगळ्यांना एकत्रच नेणार आहे. आता आमचे इथून पॅराग्लायडिंग होणार आहेत आणि पॅराग्लायडिंगचे पूर्ण फुल व्हिडिओ मी पुढच्या ब्लॉग मध्ये टाकेन. पॅराग्लायडिंगचे रेट्स वगैरे जे काय आहे आणि पॅराग्लायडिंग मध्ये काय झालं ते पण मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये कळेल. तर माझा पुढचा ब्लॉग आठवणीने पहा. गोइंग फॉर पॅराग्लायडिंग असं कर. भाई टाइट पहने के देखो, आधी बसून गेला रुद्र घाबरला. रुद्र मस्त बाइक स्टार्ट बंद कर लो मैडम, मेरे को नहीं पकड़ना आपने. ठीक है मैं गिर जाऊंगा नीचे. हाँ हाँ ठीक है. इतना टाइट बांधते तो मेरा हाथ खुल जाएगा ना. हाथ चल चुप जा, तो बैठ दो बैठ दो पॅराग्लायडिंगचे फुल व्हिडिओ मी पुढच्या व्लॉगमध्ये टाकेन. तर तो आवर्जून पहा आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून सांगा.
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद मंडळी.